या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. कायमच वादग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाला अखेर पूर्णवेळ शिक्षण अधिकारी मिळाला असून शासनाने लातूर शिक्षण विभागाचे सहसचिव मारुती फडके यांची नियुक्ती केली आहे. पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांचं ग्रहण अखेर संपलंय. तत्कालीन शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर यांची 7 फेब्रुवारी रोजी पुणे येथे बदली झाली होती. तेव्हापासून माध्यमिक शिक्षण अधिकारी हे पद रिक्त होतं. त्यानंतर योजना शिक्षण अधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे पदभार देण्यात आला. टप्पा अनुदानावेळी गोंधळ झाल्यानं वटारे यांचा पदभार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढून त्यांच्या जागेवर महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्याकडे पदभार दिला होता. 2.5 महिन्यानंतर जावेद शेख यांची बदली लातूरला झाल्यानंतर नव्यानं आलेल्या उपशिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे स्वामी यांनी पदभार सोपवला. आता महिनाभरातच शालेय शिक्षण विभागानं जिल्हा परिषद माध्यमिक विभागाला नवीन शिक्षण अधिकारी दिला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.